मुलीच्या कबड्डी संघाच्या प्रशिक्षकाने 16 वर्षीय खेळाडू मुलीला कबड्डी शिकवताना अश्लील चाळे केले. या प्रकरणी खेळाडूच्या तक्रारीवरून प्रशिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही घटना जुनी कामठी परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा कबड्डीच्या मुलीच्या संघाचा प्रशिक्षक असून जुनी कामठीत नागसेन क्लब मैदानावर सराव शिबिर घेतो. तेथे पीडित 16 वर्षीय मुलगी राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू यायची. मे महिन्यात पहिल्यांदा मेथिया याने मुलीला कबड्डी शिकविण्याच्या बहाणे तिच्याशी अश्लील चाळे केले. त्यानंतर उंची वाढवण्यासाठी मसाज करण्याच्या नावाखाली तिच्याशी चाळे केले. 6 ऑगस्टला मुलीला रामटेक येथे कबड्डीच्या शिबिरासाठी दुचाकीवरून नेले. तिला दुचाकी शिकवताना विनयभंग केला. त्यानंतर तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, मारहाण केली. घरी गेल्यानंतर तिची अवस्था बघून आईवडिलांनी तिला विचारणा केली. मुलीने प्रशिक्षकाने केलेल्या कृत्याचा पाढा वाचला. या प्रकरणी जुनी कामठी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.